नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण मराठी व्याकरणमध्ये लिंग या ह्या विषय आपण माहिती घेणार आहोत तर आपण सर्वात प्रथम लिंग म्हणजे काय ते पाहूया तर बघा एखाद्या नामावरून जे पुरुष जातीचे नर आहे की श्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते यालाच नामाचे लिंग असे म्हणतात करायचं बघा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अभ्यास करायचा आहे आपण अजय बागेत गेला खार चप्पळ असूनही गरीब आहे रोहन पुस्तक वाचतो वरील वाक्यातील अजय खार पुस्तक ही नामे आहेत म्हणून अजय या नामावरून तो पुरुष जातीचा बोध होतो खार या नामावरून श्री जातीचा बोध होतो पुस्तक या नामावरून पुरुष जातीचा किंवा श्री जातीचा बोध होत नाही आता इथे बघू आपण डेफिनेशन पाहिलेले ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते आणि ज्या नामावरून जातीचा बोध होतो ते श्रीलिंग असते आणि ज्या मा नामावरून पुरुष जातीचा व जातीचा बोध होत <सदगत> नाही ते काय असतं लिंग असतं वरील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग पाहूया अजय अजयला आपण काय बोलणार तो अजय म्हणजे काय झालं ते पुल्लिंग झालं खार खार म्हणजे आपण काय बोलतो ती खार ते श्रीलिंग झालं पुस्तक ते पुस्तक नपुसकलिंग झालं प्राण्यातील पुरुषाचा किंवा नराचा पुल्लिंग नामाचा उल्लेख तो या सर्व नामाने होतो प्राण्यातील स्त्रीचा किंवा मादीचा श्रीनामाचा उल्लेख ती या सर्व नामाने होतो श्री किंवा पुरुष जातीचा बोध होत नसेल तर नपुसकलिंग नामाचा उल्लेख ते या सर्व नामाने केला जातो तो ती ते या सर्व नामावरून लिंग ओळखता येते एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूपही बदलते काही पुल्लिंगी नामाचे श्रीलिंग रूप ठराविक पद्धतीने होतात म्हणजे तो असेल तर काय असतं तिथं कोणतं लिंग असतं पुल्लिंग असतं ती असेल तर श्रीलिंग असतं आणि ते असतील तर कोणतं लिंग असतं नपुसकलिंग असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आता इथं आपण काही उदाहरणं पाहूयात पुल्लिंग पुल्लिंग, आ, पुल्लिंग। श्रीलिंग माळी माळीन देव देवी तरुण तरुणी कोकीळ कोकिळा शिक्षक शिक्षिका सासरा सासू कुत्रा कुत्री पाटील पाटलीन चिमना चिमनी कोळी कोळीन गायक गायिका राजा राणी पुल्लिंग आणि स्त्रीलिंग वाघ वाघीन बालक बालिका लेखक लेखिका आजोबा आजी गवळी गवळण पती पत्नी काही नामाची रूपे स्वतंत्रपणे होतात आता इथे बघा पुल्लिंग श्रीलिंग पुल्लिंगमध्ये काय तर भाऊ स्त्रीलिंगमध्ये बहीण उंट सांडणी मोर लांडोर पुरुष श्री पुल्लिंग श्रीलिंग बैल गाय धीर जाऊ नर मादी पुत्र कन्या पुल्लिंग श्रीलिंग बोकड शेळी वडील आई बोका भाटी किंवा मांजर श्रीलिंगमध्ये काय येतं भाटी किंवा मांजर नवरा बायको काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग पुल्लिंगी नामे तो मुलगा तो कुत्रा तो घोडा तो बैल तो मेंढा तो चिमना तो रेडा महीष ती मुलगी ती कुत्री ती घोडी ती गाय ती मेंढी ती चिमणी ती रेडी महिस ते मूल ते पिल्लू ते शिंगरू ते वासरू ते मेंढरू ते पाखरू ते रेडकू काही नामे त्यांचे लिंग पुल्लिंगनामे आता पाहूयात आपण सूर्य डोंगर प्रकाश समुद्र फळ फळा देश वृक्ष बगीचा अंगठा भात चंद्र आबा कुत्रा इत्यादी श्रीलिंगनामे मेणबत्ती दरी सावली लाट शाळा मातृभूमी फांदी बाग करंगळी भाजी चांदणी पपई मुलगी इत्यादी नपुसकलिंग फूल झाड वासरू राष्ट्र पुस्तक पाणी टेकाड तेज केळे चांदणे वरण बोट इत्यादी म्हणजे नपुसकलिंगला पण ते फुलते ते वासरू ते, ते राष्ट्र ते पुस्तक असं म्हणजे ते आहे म्हणून ते काय झालं नपुसकलिंग श्रीलिंगला आपण काय ती मेणबत्ती ती दरी ती सावली ती लाट श्रीलिंग आणि पुल्लिंगला आपण काय करतो तो सूर्य तो डोंगर तो प्रकाश तो समुद्र तो फळात तो देश म्हणून ते काय झालं पुल्लिंग थँक्यू प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा